नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी एकशे एक मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे। तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, प्लीज सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बिल पण प्रेस करा। ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद। तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तसे मित्रांनो, मी कधी कधी बिझी असतो, त्यामुळे प्लीज मला इंस्टाग्रामवरती कोणती तुमच्याकडे न्यूज असेल तर न्यूज शेअर करा इंस्टाग्रामवरती। माझ्या इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे, तर आपल्याकडनं पण तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी रक्षाबंधन। रक्षाबंधनच्या निमित्ताने प्रियंकाने एक इंस्टावरती व्हिडिओ अपलोड केली आहे। चला मग ती पहिली व्हिडिओ बघून घेऊया। दीदी, मुझे आपसे कुछ बात करनी है थोड़ी देर। चुप बंदर। हाँ बंदर हूँ मैं, बंदर हूँ ना मैं, मैं पागल हूँ, मैं बंदर हूँ, मैं कुछ काम नहीं करता हूँ। मम्मी पापा भी यही बोलते रहते हैं ना, और आप तो उनकी फेवरेट हो। अरे मैं कोई नहीं हूँ, मैं कौन हूँ? मैं ना आप सबको छोड़ के चला जाता। बस आप खुश। अरे कार्टून, और आप हो ना उनकी लाली बेटी, आप उनका सब देख लोगे। मैं कोई नहीं हूँ, मैं चला जाऊ, या फिर मैं बंदर। त्याचप्रमाणे निक शिंदे भावानी पण इंस्टावरती स्टोरी टाकले रक्षाबंधनचे। चला आपण ते पहिले बघून घेऊया। चला मग सानिका बद्दल। सानिकाने युट्यूब वरती एक व्हिडिओ अपलोड केले, खास करून मुलींसाठी आहे। व्हिडिओचा मी छोटासा पार्ट प्ले करून दाखवतो, जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। खूप सारे कमेंट्स मध्ये रिप्लाय आला होता की तुझ्या केसांचे रहस्य काय, इतके छान तुझे सॉफ्ट केस आहेत। सो तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार। हे आहेत क्रश प्रोफेशनल सलूनचे ओनर शुभम। सो ह्यांनी माझ्या केसांना स्मूथिंगचा लुक दिला होता, सो आता टचअपसाठी पण हेअर करणार आहे। सो मी तुम्हाला दाखवते ऑल प्रोसेस। सो चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे गायत्री बद्दल। गायत्रीने इंस्टावरती स्टोरी टाकले, ती टीव्ही न्यूज वरती आली आहे। खरं सांगते मित्रांनो, पहिले ती व्हिडिओ बघून घेऊया। अभी अभी इंडिया से बड़ी खबर आ रही है। तस्वीर में दिखने वाली ये लड़की असल में दुनिया की सबसे खूबसूरत लड़की है। कोणी ही व्हिडिओ एडिट केली आहे? प्लीज यार माझं पण करा कोणीतरी। कुछ भी, कुछ भी। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे श्रद्धा पवार यांच्याबद्दल। हिचे नवीन सॉन्गचे शूटिंग सुरू झाले आहे, त्यावरती तिने काही इंस्टावरती स्टोरी टाकले। चला मग ती पहिली बघून घेऊया। पाहिलंच असेल, माझे दोन सॉन्ग्स येत आहेत, येड्यावानी करते आणि आयटम नसताना। सो आता मी येड्यावानी करतेच्या शूटला आली आहे, आयटम नसताना मुंबईमध्येच होणार आहे। तर
सरप्राईज साठी रेडी रहा, सपोर्ट असू द्या आणि हॅपी रक्षाबंधन जे मला बहीण मानतात, अँड लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. मोस्ट ऑफ लोकांनी डीएम केले की म्हणून मीला येड्यावानी करते हे सॉन्ग आहे का, तर ते सॉन्ग नाही आहे, हे एक लव्ह स्टोरी आहे टिपिकल, तुम्हाला बघायला मिळेलच लवकरच, जे कंपोज केलं आहे संजू राठोड सरांनी. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, कुमकुम वाट बघते सॉन्गची, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. मित्रांनो, जर तुम्हाला सोशल मीडियावरती म्हणजे यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे, तुम्हाला तिकडे करिअर करायचं आहे, त्यावरतीच आपल्या रणवीर भावाने एक व्हिडिओ अपलोड केले इंस्टाग्रामवरती. पहिले तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट सोशल मीडिया सीरीज इस चैनल पर रिलीज होने वाली है. छह एपिसोड्स की एक सीरीज बना रहा हूं जिसकी वजह से आपकी सोशल मीडिया नॉलेज बहुत ज्यादा बढ़ जाएगी, ये है मेरा वादा. पांच साल के सोशल मीडिया करियर में गेम खेलने के बाद आई फील कि इट्स माई टाइम टू गिव बैक टू सोसाइटी. जो भी चीजें मैंने पांच सालों में सीखी है, बिजनेसेस खड़े किए हैं, उन्हीं लर्निंग्स को लेकर मुझे उन्हें फ्री ऑफ कॉस्ट बनाकर आपके सामने पेश करना है. अगर इस सीरीज की वजह से एक भी बिजनेसमैन निकल कर आया तो फिर आई विल फील कि हाँ, मैंने कुछ अच्छा किया. मित्रांनो, रणवीर भावाचं इंस्टाग्रामचं आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तुम्ही प्लीज त्यांना फॉलो करा. आणि जर तुम्हाला सोशल मीडियावरती जर सक्सेसफुल बनायचं आहे तर त्यांचे रूल फॉलो करा. मित्रांनो, बॉब भावाची आणि टिकटॉक ॲप्स परत येणार आहे इंडियामध्ये, ती खूप मोठी इम्पॉर्टंट न्यूज आहे, ती मी व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे. त्याआधी आपण काही रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ बघूया. भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना माझ्यासारखंच देवाने एक बहीण नाही दिली. आम्हालाही तीच बहीण हवी होती जी आमच्या हातावर राखी बांधल आणि गिफ्ट दे म्हणून माग लागल. पण काय करावं, नशिबात नाही आमच्या बहीण, तरी प्रत्येक मुलीला मी बहीण म्हणूनच पाहिजे. आणि आमच्या बहिणी दादा, भाऊ म्हणजे काय रे? भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास, आपुलकीची अनमोल साथ जी आयुष्यभराची सोबत राहणारी. हा व्हिडिओ फक्त भावांसाठी. आपली बहीण कितीही आगाव असली ना, तरी रक्षाबंधन जवळ आल्यावर मात्र ती साखरेसारखी गोड बोलायला लागते. जो है टिकटॉक बैन से रिलेटेड यूएसए में, तो जैसे कि मैं आपको कल के वीडियो में बताया था कि यहाँ पर डोनाल्ड ट्रंप जो है टिकटॉक बैन करने की सोच रहे यूएसए में बोल के, एंड वो जो है सैटरडे तक जो है टिकटॉक बैन करने वाले थे, मतलब कि कल तक वो जो है टिकटॉक बैन करने वाले थे. लेकिन अभी तक यूएसए में टिकटॉक बैन नहीं हुआ. इनफैक्ट यहाँ पर टिकटॉक यूएस की जनरल मैनेजर ने एक वीडियो शेयर किया अपने ऑफिशियल ट्विटर अकाउंट से, करीब एक मिनट का वीडियो है, तो आप भी देखिए वहाँ पर वो क्या कही. I want to say thank you to the millions of Americans who use TikTok every day, bringing their creativity and joy into our daily lives. We've heard your outpouring of support and we want to say thank you. We're not planning on going anywhere. TikTok is a home for creators and artists to express themselves, their ideas, and connect with people across different backgrounds. And we are so proud of all the various communities that call TikTok their home. I'm also proud of our 1,500 US employees who work on this app every day and the additional 10,000 jobs that we're bringing into this country over the next 3 years. I'm thrilled about our US Creator Fund, where we just announced our $1 billion fund to support our creators. And when it comes to safety and security, we're building the safest app because we know it's the right thing to do. So we appreciate the support. We're here for the long run. तो जैसे कि आपने देखा वहां पर वो बताई कि वी आर नॉट प्लानिंग ऑन गोइंग एनीवेयर, तो इसका मतलब शायद टिकटॉक बैन नहीं होगा यूएसए में. तो यार, आप लोगों का क्या कहना है इस पे नीचे कमेंट करके जरूर बताना. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल. मित्रांनो, बॉब भावाचं नवीन सॉन्गचं शूटिंग झालं आहे कम्प्लीट असं मला वाटते, कारण का त्यांनी काही इंस्टावरती स्टोरी टाकले. चला मग ती पहिली स्टोरी बघूया.
जी दादा फाइनली गाइस हम लोग का गणपति का शूट खत्म होने वाला है अभी दादा लौकर है दादा लौकर है दादा चलो बाय गाइस बाय 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 लव यू ऑल लौकर आगा हाँ हाँ चल हाँ दिल का दरिया मित्रांनो कुमकुम वाण बघते बॉबच्या नवीन सॉन्गची प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केले काय करता राहा प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं जरूरी आहे मित्रांनो सबस्क्राईब करा बाजूचे नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिला बेलला प्रेस करा मित्रांनो बेलला प्रेस करा थँक्यू बाय कीप शेअरिंग वक्त गुंगा नाही आहे मौन आहे वक्त आने पे बता देता है किसका कौन है।